तर मित्रांनो, आज आपण आलेलो आहोत महाबळेश्वर तालुक्यातील पार या गावातील धनगरवाड्या या वस्तीवरती. तर येथील नागरिकांशी आपण संवाद साधणार आहोत आणि त्यांच्या अडचणी काय आहेत या जाणून घेण्याचा थोडासा आपण प्रयत्न करतोय. कारण गेल्या काही दिवसांपूर्वी, 3-4 दिवसांपूर्वी आपण पार या गावातील बौद्ध वस्ती आणि तिथे असलेली गैरसोय यावरती प्रकाश टाकला होता. आज आपण येथे असणारी धनगर वस्ती आणि त्यांच्या ज्या काही गैरसोयी आहेत त्या जाणण्याचा प्रयत्न करत आहोत. तर नमस्ते. नमस्कार. आपलं नाव सांगाल? माझं नाव बाळू देवी. तुम्ही इथलेच नागरिक आहात? इथलेच. काय नाव आहे या वस्तीला? पार आडाचा मळा. आडाचा मळा. तर आडाचा मळा मध्ये आपण आलेलो आहोत आणि येथे खास करून फक्त मला वाटतं धनगर समाजाचीच घर आहे. आणि किती साधारण घर आहे तिथे? तिथे 6 घर आहेत. 6 घर आहे म्हणजे वाडी वस्ती आहे आणि 6 घर आहेत. आणि लोक किती राहतात? टोटल लोक असे बोलले तर 50 ते 52 लोक आहेत. म्हणजे 50 वरती लोकसंख्या असलेला हा एक छोटासा वाडीचा भाग आहे. आणि बऱ्याच म्हणजे याच्यापासून वर्षांपासून त्यांच्या काही अडचणी आहेत. त्यांनी जर पाहिलं तर महाबळेश्वर तालुका हा जो आहे हा अतिशय दुर्गम असा तालुका आहे. आणि गेल्या काही वर्षामध्ये येथे असणाऱ्या घाणेरड्या राजकारणामुळे या तालुक्याचा कोणत्याही प्रकारे विकास झाला नाही आणि तो तालुका वर्षानुवर्षे जसा आहे तसाच दुर्गम आहे हे एक वैषम्य येथील जनतेला नेहमीच राहतं. त्याच पद्धतीने या महाबळेश्वरमध्ये नेहमीच वस्तीपासून थोडंसं लांब अंतरावरती हा जो धनगर समाज आहे हा राहतो आणि आपलं जनावरं जी आहेत म्हणजे गाई पालन असेल, पशुपालन असेल किंवा कोंबडी वगैरे अशा पद्धतीने ते पशुपालन करतात आणि आपली उदरनिर्वाह त्याच्यामध्ये ते करत असतात. अशा पद्धतीने हे करत असताना अशाच अनेक वाड्या वस्त्या आपल्याला संपूर्ण महाबळेश्वर तालुक्यामध्ये दुर्गम भागामध्ये पाहायला मिळतात. तर त्यातलीच ही एक वाडी आहे आणि आज आपल्यासमोर हे येथे राहणारे नागरिक आहेत की जे 50 जास्त लोक इथे राहतात. मला सांगाल का की मागाशी मी जेव्हा तुमच्याकडे येताना या रस्त्याने आलो या वाडीकडे तेव्हा साधारण मला वाटतं 1 ते 1.5 किलोमीटर चालून पाण्यातून म्हणजे नदीचा जो प्रवाह आहे तो पार करून मला इकडे यावं लागलं. तर हा तुमच्या वस्तीकडे येण्यासाठीचा हा एकमेव मार्ग आहे? एकमेव मार्ग. आणि मग पावसामध्ये जेव्हा पाण्याचा प्रवाह जास्त असतो तर त्यावेळेस तुम्ही ये जा कसे करता? त्यावेळेला कसं असेल, पावसाचा पूर जास्त असेल, पाऊस जास्त असेल तर आम्ही इथून जात नाही कुठे. आणि जेव्हा पाऊस कमी होईल, पाणी कमी होईल तेव्हाच पलीकडे जातो. म्हणजे पूर्णपणे तुम्हाला इथेच थांबावं लागतं आणि दळणवळण कुठल्याही पद्धतीने उपलब्ध नसतं आणि तुम्ही एक प्रकारे इथे कोंडले जाता आणि तुमच्याकडे जे काही आहे त्याच गोष्टींवरती तुम्हाला तुमची गुजराण करावी लागते. बरोबर. मग समजा कोणी आजारी वगैरे पडलं तर काय करता? तर आम्ही कसं एक पावसाचा जोर कमी झाल्यानंतर थोडस 1-2 दिवस गेल्यानंतर पावसाचा जोर होतो, नदी पात्रात उतार होतो, तेव्हा आम्ही एक उचलूनच म्हणजे एक डालग म्हणा खांद्यावरती घेऊन ट्रॅव्हल करतो. म्हणजे आता मागे आपल्या वस्तीतील एका आजींना अशाच पद्धतीने डालग्याने नेण्याची म्हणजे एक बाब समोर आली होती आणि संपूर्ण महाराष्ट्राला त्यातून एक इथल्या परिस्थितीची एकूणच माहिती मिळाली होती आणि संपूर्ण महाराष्ट्राला त्याबद्दल एक थोडीशी सहानुभूती वाटली होती आणि तुमच्या अडचणींची जाण झाली होती. तर त्या तुमच्याच आजी होत्या का? आई होती. माझी आई होत्या. आणि त्यांना तुम्ही डालग्यामध्ये इथून महाबळेश्वरपर्यंत नेलं आणि याच पद्धतीने आता समजा इथं लहान मुलं वगैरे पण मला दिसत आहेत, बरेच पुरुष वगैरे पण दिसत आहेत, महिला पण दिसत आहेत. तर तुम्ही मला सांगाल का तुमचं नाव? माझं सुनील देवी. सुनील देवी. तुम्ही इथेच राहता? हा, इथे इथले रहिवासी नागरिक. हो. आपल्या वस्तीतून म्हणजे लहान मुलं पण मला इथं दिसत आहेत तर ती शाळेत वगैरे काय जातात का? 4 महिने शाळेत संपतात.
म्हणजे जेव्हा शाळा चालू असते, आता तरी कोरोनाचा म्हणजे समजा प्रभाव आहे त्यामुळे शाळांना सुट्टीच होती महाराष्ट्रामध्ये, परंतु एरवी देखील जेव्हा शाळा चालू असतात तेव्हा 4 महिने मुलं ही घरीच बसून असतात. तर म्हणजे मला वाटतं जून जुलै महिन्यामध्ये महाबळेश्वर मध्ये शाळांना बहुतेक सुट्टी असते, परंतु हा पण 1 महिना सुट्टी असते, 1 महिन्यानंतर जोपर्यंत पाऊस उतरत नाही तोपर्यंत मुलं शाळेतच जात नाही. अच्छा, तर किती मुलं आहेत साधारण आपली शाळेत? 10 मुलं आहेत कॉलेजला जाणारे. 10 मुलं आहेत लहान मोठी सगळी मिळून अशी, आणि सर्वांच्या शिक्षणाच्या अशाच पद्धतीने म्हणजे वाडेव हॉस्टेलला जाणारे आहेत मुलं. अच्छा अच्छा, आणि बाकी इथं गावामध्ये जाणार आहे. मग इथं जे गावामध्ये जातो आपण तर ते कशा पद्धतीने जावं लागतं? गावात जायचं म्हणजे त्या बुद्ध वस्तीमध्ये पूल आहे, हा त्या पुलाच्या मध्ये एक वडा आहे, त्या वड्यातनंही जाऊ शकत नाहीत मुलं वगैरे, पण आम्ही असं काय कारणास्तव जाऊ शकतो. एक इथं मध्ये त्याचे पूर्ण लाकडे ढासून गेलेले आहेत, त्याच्यावर मोडलेलं आहे, मोडलेलं आहे पूर्ण की लोखंड फक्त त्याच्यावरती शिल्लक राहिलं. मग तो कधी मोडलाय तो पूल? काय झाले 3 वर्ष झाले. मग ते परत त्याचे काही डागडुजी नाही काहीच नाही, मग त्या माध्यमातून ही मुलं तिकडे जाऊ शकत नाही. तर तुम्ही पाहू शकता की इथून त्यांना मुलांना जर का शाळेत जायचं म्हटलं तर एकमेव मार्ग आहे, आणि त्याच्यावरती पण एक छोटासा पूल बांधला होता, आणि गेल्या 3 वर्षापासून तो पूल देखील पूर्णपणे मोडून पडलेला आहे आणि पलीकडे जाता येऊ शकत नाही अशी परिस्थिती आहे. मग त्याचं कुणीच काही म्हणजे तुमच्या ग्रामपंचायतीने असेल किंवा इतर कोणत्या याच्यामधून म्हणजे अथॉरिटीमधून किंवा त्याचं काही हे केलं नाही का, म्हणजे पुन्हा डागडुजी केली नाही? नाही, 1 वर्ष त्यांनी केलं होतं फक्त, कारण लाकडी टाकल्यामुळे प्रत्येक पाऊस जास्त असल्यामुळे ते परत ढासळून जाते सगळं पूर्ण की त्याच्यावर जाऊ शकत नाही माणूस. अच्छा, फक्त लाकडं टाकली जात, लाकडी टाकली जातात. अच्छा, तर आणि इथे या वस्तीमध्ये समजा आता जे आहे लाईटची वगैरे काही सोय आहे का? सार्वजनिक खांबावरती जी लाईट आहे नाही, तशी काही लाईटची पथदिवे जे असतात त्याची काही सोय नाही, आणि इथं काही कुटुंब बेघर असतील की समजा एखाद्याला राहण्यासाठी घर नाही आहे असं काही कोणी आहे का, किंवा अशा माणसाला कोणाला बेघर वगैरे काही दिलंय का? नाही, या वस्तीत काहीच दिलं नाही. म्हणजे या वस्तीमध्ये 1-2 लोकांना गरज आहे त्याची, म्हणजे की त्यांच्या नावावर असं घर नाही, पण ते काय शोधा मिळाली अशी माणसं आहेत की ज्यांना स्वतःच असून सुद्धा त्यांच्या घराला नाव नाही असे लोक आहेत, म्हणजे स्वतःच घर नाहीये त्या माणसाला राहायला, परंतु त्याला बेघर वगैरे नाही. आणि दुसरं म्हणजे इथं जरा मला असं जाणवतं की जे सांडपाणी वगैरे आहे उघड्यावरती सोडलेलं दिसतंय, मग गटार योजना वगैरे अशी कोणती योजना इथं राबवण्यात आलेली नाही, म्हणजे नाहीच राबवण्यात आली नाही. पाण्याची काय सुविधा आपल्याला महिलांनाच आपण विचारू की पिण्याचं पाणी जे आहे ते तुम्ही सांगाल का, म्हणजे कशा पद्धतीने तुम्ही आणता, काय डोक्यावरच आणतो, डोक्यावर वाहून आणावं लागतं 1-1.5 किलोमीटर साधारण किती अंतरावरून घेऊन, 1 किलोमीटर 1-1.5 किलोमीटर पायपीट करून घेऊन यायचं पाणी, आणि म्हणजे थोडस असं हेच असेल ना दरड असेल उतरून जायचं, सपाटी नाही, म्हणजे दरड टाईप मध्ये खड्ड्यामधून उतरून खाली जावं लागतं, आणि त्या याच्यातून म्हणजे कसरत करून जीवावर उधार होऊन त्या महिलांना आपल्या माता भगिनी आहेत त्यांना ते पाणी घेऊन डोक्यावरती घेऊन यावं लागतं अशा पद्धतीनं सध्या त्यांचे हाल चालू आहेत. आणि किती दिवसांपासून तुम्ही हे करताय असं? म्हणजे पाणी जे वाहून आणता पूर्वीपासून म्हणजे तुम्हाला पिण्याच्या पाण्याची सोय नाही? ग्रामपंचायतीची पाण्याची सोय जी आहे पार या गावासाठी, संपूर्ण पार या गावासाठी काय पारची सोय आहे तुम्ही सांगाल कशा पद्धतीने? म्हणजे गावामध्ये गावात भरपूर आहे पाणी, पाण्याचं काय म्हणजे पाणी आहे म्हणजे विहिरीला पाणी आहे की नळ पाणी पुरवठा होतो? पाण्याची म्हणजे योजना हे ती नळ पाणी योजना नागरिकांसाठी राबवलेली आहे, पण ती तुमच्यापर्यंत आलेली आहे का? तुमच्यापर्यंत ती आलेली नाहीये. बौद्ध वस्तीमध्ये आहे का तिकडे? तिकडे देखील नाहीये. आणि दुसरा जो आहे की शोष खड्डा वगैरे काय, म्हणजे जर समजा तुम्हाला भुयारी गटार नाहीये तर त्या संदर्भामध्ये जर तुम्हाला जे सांडपाणी आहे ते सांडपाणी जर का कुठे त्याच विल्हेवाट लावायचे तर काय शोष खड्डा वगैरे अशा पद्धतीचं काही करण्यात आलेलं आहे का? म्हणजे तेही करण्यात आलेलं नाही, आणि उघड्यावरती सगळं संपूर्ण हे होतं त्याच्यामुळे लहान मुलं वगैरे आजारी पडतात, आरोग्याचा प्रश्न निर्माण झालेला आहे. आणि याच्यामध्ये पिण्याच्या पाण्यासाठी मला वाटतंय की काहीतरी
आपल्या इथे एखादी म्हणजे टाकी वगैरे बसवावी किंवा ते पाण्यामध्ये कलेक्शन इथं आणून पंचायत समितीने किंवा ग्रामपंचायतीने करावं, अशा पद्धतीची काही योजना काही प्लॅन होती किंवा आहे का, किंवा तशी काही तुम्ही मागणी केली का, तुम्ही सांगाल का मला या संदर्भामध्ये? मागणी कसे माहिती का, आम्हाला आम्ही मागच्या वर्षामध्ये म्हणजे मागच्या नोव्हेंबर डिसेंबरच्या दरम्यान चौकशी केली तर ग्रामसेवकाने आम्हाला सांगितलं होतं की काहीतरी 1,65,000 तुमची पाण्याची योजना आहे, तुम्हाला म्हणजे जागेचं बक्षीस पत्र वगैरे करून द्या, आम्ही तुम्हाला टाकी आणि जिथून कुठून पाणी आणायचे ते तुम्हाला तिथपर्यंत पोहोचू, पण त्याचं काय पूर्तता आम्ही करून सुद्धा इथं पूर्ण पाणी आलेलं नाही, टाकी आलेली नाही. सरपंचांना विचारलं तर ते बोलतात म्हणजे ग्रामसेवकांना विचारा, ग्रामसेवकांना विचारला बोलतात अण्णांना विचारा, असं जे उडवडू ती कंटिन्यू चालू आहे. म्हणजे तुम्ही बघू शकता की त्यांना जी माहिती मिळाली किंवा दिली गेली ग्रामसेवकांकडून की तुमच्यासाठी पिण्याच्या पाण्याची सोय करण्यासाठी एक आपण योजना इथे राबवणार आहोत आणि त्या संदर्भामध्ये तुम्ही काही लागणारी जी कागदपत्र आहेत त्याची पूर्तता करा आणि जागेचं बक्षीस पत्र त्यांनी मागितलं होतं आणि ते तुम्ही ते दिलेलं आहे आणि त्याला किती काळ उलटून गेला म्हटले तुम्ही? जवळजवळ 6-7 महिने होऊन गेले. 6-7 महिने होऊन गेले आणि ते होऊन नंतर देखील वारंवार ते विचारतायत किंवा त्याचा पाठपुरावा करतायत, तर ग्रामसेवक सरपंचांकडे पाठवतायत, सरपंच ग्रामसेवकाकडे पाठवतायत आणि दोघे मिळून आणखी तिसऱ्याकडे पाठवतायत, तर असा प्रकार इथे हा दिसून येतो. परवा जी आपण ग्रामसभेमध्ये आपल्यापैकी कोण जण होते की जी 20 तारखेला मला वाटते साधारण किती तारखेला झाली ती ग्रामसभा? 20 तारखेला जी ग्रामसभा झाली त्याच्यामध्ये आपल्यापैकी कोण होता? तुम्ही होता त्या ग्रामसभेला. आणि त्या ग्रामसभेमध्ये जेव्हा बौद्ध वस्तीतून काही लोक त्यांच्या विकास कामांसाठी प्रश्न विचारला होता तर तुम्ही त्यावेळेस उपस्थित होता, काय घडलं नक्की त्यावेळेस? सुरुवातीला मी नव्हतो पण नंतर होतो. म्हणजे त्यांनी जेव्हा प्रश्न विचारला त्यावेळेस तुम्ही तिथे उपलब्ध होता आणि संपूर्ण गाव होत त्या समोर त्यावेळी, आणि मग त्यावेळेस अशी माहिती समोर येते की ते ग्रामसेवक तिथून उठून गेले होते? नाही, उठून गेलेच ते, म्हणजे त्यांनी विचारून तरी जायला पाहिजे होतं, गेले नाही. कोणत्याही प्रकारे नागरिकांना न सांगता बसलेले नागरिक सगळे असताना ते उठून गेले कोणत्याही प्रकारे लोकांची परवानगी न घेता किंवा मीटिंग बरखास्त झालेली त्याची घोषणा न करता कोणत्याही विषय मार्गी न लावता ते उठून गेले आणि तुम्ही स्वतः पाहिलेलं आहे, तर तुम्ही पाहू शकता की अशा पद्धतीने म्हणजे नागरिक मीटिंगला जेव्हा येतात किंवा ग्रामसभा आयोजित केली जाते त्यावेळेला देखील की संपूर्णपणे त्यांच्या प्रश्नांकडे त्यांच्या मागण्यांकडे दुर्लक्ष केलं जातं आणि उठून म्हणजे अधिकारी जे आहेत ते जातात आणि संबंधित प्रश्न विचारणाऱ्या व्यक्तींचा जाहीरपणे अपमान केला जातो, ह्या देखील बाबी आपण इथे म्हणजे प्रकर्षाने पाहिल्या पाहिजेत किंवा त्या समोर येत आहेत. मला सांगाल का की या जी म्हणजे आपली जी वस्ती आहे आडाचा माळ आणि तिकडे जी बौद्ध वस्ती आहे तर आणि संपूर्ण म्हणजे पारगाव आहे, तर सध्या जे सरपंच पद आहे तर ते काय प्रवर्गातून आहे किंवा त्याला काय आरक्षण वगैरे होतं का? आरक्षण असं काही नाही, कारण काय लगातार 2 वर्ष ओपन महिलाच आहे, लगातार 2 वर्ष म्हणजे 10 वर्ष म्हणजे लगातार 2 वर्ष ओपन महिला असंच आरक्षण पडलेलं आहे, म्हणजे पहिली महिला ओपन आणि पुन्हा महिला ओपन लगातार महिला ओपन म्हणजे म्हणजे 5 वर्षापूर्वी महिला ओपन साठी हे पद जे होतं पार ग्रामपंचायतीचं, तर तो कालावधी तो पूर्ण झाला त्याच्यानंतर पुन्हा 5 वर्षासाठी पुन्हा महिला ओपन किंवा खुल्या गटातून खुला प्रवर्ग मधून महिला अशाच पद्धतीनं आजही सरपंच आहे. आणि जर तुम्ही पाहिलं तर तुमच्या लक्षात येईल की यामध्ये बौद्ध समाजाचे किती लोक आजपर्यंत सरपंच झाले? नाही, माझ्या माहितीप्रमाणे अजून एकदा पण नाही, एकदा एसी समाजाचा कोणीही नाही. आणि ओबीसी मधून किती? ओबीसी मधून एक वेळा पडलं होतं, एक वेळा. तर म्हणजे ओबीसी मधून एक वेळा सरपंच झालेला आहे आणि एससी समाजामधून एकही सरपंच आज तागायत या ग्रामपंचायतीमध्ये झालेला नाही, तर आपल्याला याच्यामध्ये आपल्याला सरळ दिसतंय की काहीच लोकांना इथे डावलण्याचा प्रयत्न केला जातोय, म्हणजे तो धनगर समाज असेल किंवा बौद्ध समाज असेल यांच्या वस्तीच या सगळ्या लाभांपासून बाजूला ठेवल्या जात आहेत. आणि खरंच अशा पद्धतीनं जर का सरपंच सुद्धा म्हणजे 5 वर्ष महिला
खुल्या प्रवर्गातून दोन वेळा म्हणजे दोन टर्म 10 वर्ष सलग जर राहत असतील तर खरंच म्हणजे ते कायद्यानुसार आरक्षण आहे का किंवा त्याची जी अंमलबजावणी योग्य पद्धतीने झालेली आहे का हे देखील संबंधित अधिकाऱ्यांनी पाहण्याची गरज निर्माण झालेली आहे. येत्या काळामध्ये या वस्त्यांमध्ये खऱ्या अर्थाने ग्रामपंचायतीने काय काय खर्च केलेला आहे किंवा काय काय बिलं सादर केलेली आहेत आणि वास्तवामध्ये तशा पद्धतीने त्या वस्त्यांमध्ये टीव्ही तो खर्च किंवा जो आहे त्याची अंमलबजावणी करण्यात आलेली आहे का किंवा तो खर्च त्याच कामांसाठी वापरला गेलेला आहे का याचा देखील तपास संबंधित अधिकाऱ्यांकडून होणं आवश्यक आहे. तशी त्याची गरज निर्माण झालेली आहे आणि यासाठी या सर्व नागरिक हे आज त्यांचा हक्क मागण्यासाठी सरसावलेले आहेत. ते त्यांच्या सगळ्या गरजेच्या सगळ्या गोष्टी आहेत त्या मागण्यासाठी किंवा त्यांना जो काही लाभ ग्रामपंचायतीने देणं आवश्यक आहे तो लाभ त्यांना मिळत नाही म्हणून प्रश्न विचारण्यासाठी त्यांच्या हक्कासाठी या पारगावातून संपूर्ण नागरिक पुढे येताना दिसत आहेत. त्याचप्रमाणे या गावांना त्यांचा हक्क मिळावा किंवा त्यांच्यावरती जो काही अन्याय अत्याचार झालेला आहे त्याला वाचा फुटावी म्हणून बुद्धिस्ट प्रेरणा ग्रुप महाराष्ट्र राज्य या संघटनेच्या वतीने तीव्र आंदोलन करण्याचा देखील इशारा देण्यात आलेला आहे. तर तुम्ही पाहू शकता की हा जो पूल आहे हा बराच जुना दिसतोय आणि पूर्णपणे धोकादायक असा पूल आहे. मोडतोड झालेला आहे, पडलेला आहे आणि लोखंडी पूल आहे त्याच्यावरती फळ्या अंतरलेल्या आहेत अशा पद्धतीने अंतरलेलं दिसतंय. तर इथले नागरिक आहेत की जे या पुलावरून जा ये करत असतात तर त्यांच्याशी आपण संवाद साधणार आहोत. या हा मार्ग कुठे चाललेला आहे? तसं म्हटलं तर हे मार्ग कुठल्याच वस्तीला मिळत नाही. हा तो कुठल्या ह्याच्यामुळे बांधला कशामुळे बांधला याला त्याची काही माहिती नाही आम्हाला. बरं, तरी आम्ही याचा यूज फक्त यूज वेळोवेळी फक्त जास्त पाऊस असेल तरच करतो करण्यासाठी. म्हणजे पाण्याचा प्रवाह जेव्हा वाढलेला असतो तेव्हा ही नदी जी आहे ही ओलांडून जाण्यासाठी आडाचा माळ या गावातील या वस्तीतील जे नागरिक आहेत तो या मार्गाचा वापर करतात आणि जनरली शाळेच्या मुलांसाठी या पुलाचा वापर केला जातो. दीड ते दोन किलोमीटर चालत जाऊन इथून पुढे तुम्हाला दीड ते दोन किलोमीटर चालत जावा संपूर्ण डोंगर हा जो एंड आहे या डोंगरात चढून आणि वर चढायचं पुन्हा तुम्ही बघू शकता की प्रचंड मोठा असा डोंगर आहे आणि या डोंगराने शाळेतील मुलांना जाण्यासाठी म्हणजे जावं लागतं. तुमच्या इथे म्हणजे समजा मोठी मुलं समजा आपण समजूयात की जातील कशी तरी परंतु जी लहान मुलं आहेत त्यांच्यासाठी काही अंगणवाडी वगैरे असं काही तिथे उपलब्ध नाही का? काही नाही, गावामध्ये दोन अंगणवाडी आहेत. म्हणजे मूळ गावामध्ये जे आहे पार या गावामध्ये तिथे दोन अंगणवाड्या आहेत. दोन अंगणवाड्या आहेत म्हणजे तुमच्या वस्तीसाठी म्हणजे इतकी 10-15 मुलं असू देखील किंवा आणखी लहान बाळ मुलं अशी आहेत तरी सुद्धा अंगणवाडीची सोय आपल्या इथे नाही. तर तुम्ही बघू शकता की आपल्या इथे जी आडाचा माळ ही जी वस्ती आहे तिथे अंगणवाडीची सोय नाही आहे आणि लहान मुलांना शिक्षणापासून वंचितच राहावं लागतं आहे आणि हा जो मार्ग फक्त नदी ओलांडून जाण्यासाठीचा मार्ग आहे. एक तर त्यांच्या वस्तीमध्ये जाण्यासाठी रस्ताच नाही आहे आणि जो रस्ता म्हणजे जो रस्ता मी पार करून आलो तो खऱ्या अर्थाने सगळ्या अडथळ्यांनाच पार करून इथं पोचावं लागतं आणि एवढं सगळं असून देखील या अडथळ्यांना पार करण्याची जी मानसिक स्थिती आहे किंवा इच्छाशक्ती या पार ग्रामपंचायतीची दिसत नाही
आणि या सगळं अडथळ्यांना पार करण्याची जी जिम्मेदारी आहे या येथील नागरिकांनी उचललेली आहे आणि म्हणून या पार गावातील ग्रामस्थ आपल्या मागण्या लावून धरत आहेत की त्यांच्या हक्काचे जे हक्क आहेत किंवा त्यांच्या वाट्याचं जे आहे ते नक्की निधी गेले कुठे कशा मार्गाने खर्च झाले या सर्वांची व्यवस्थित अशी चौकशी सखोल अशी चौकशी व्हावी आणि खरंच हे ग्रामस्थ ज्या पद्धतीने मागणी करतायत किंवा ज्या पद्धतीने माहिती देत आहेत त्यामध्ये खरंच तथ्य आहे का याची पूर्णपणे पडताळणी गेल्या 10 ते 20 वर्षाचा जो काही कारभार झालेला आहे ग्रामपंचायतीचा त्याची सर्व पडताळणी सखोल चौकशी ही उच्च स्तरावरून होणं आवश्यक आहे त्या बिलांची संपूर्णपणे पडताळणी केली जावी की ज्या बिलांवरती आजपर्यंत पैसे दिले गेलेले आहेत आणि वास्तवात जिथं बिलं अदा केली गेलेली आहेत ती कामं झालेली आहेत की नाहीत हे देखील पाहणं हे देखील तेवढंच गरजेचं आहे आणि तशी मागणी येथील ग्रामस्थ मोठ्या याने करत आहेत आणि येत्या काळामध्ये त्यांच्याकडून तशा पद्धतीचं म्हणजे प्रशासकीय जी लढाई आहे ती लढण्याचा सुतोवाच हे ग्रामस्थ करत आहेत. मी किरण शिंदे निर्भीड पत्रकारासाठी महाबळेश्वर पार.